नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण ट्रान्सफॉर्मर वरती 100 MCQ क्वेश्चन बघणार आहोत। हा ट्रान्सफॉर्मर तुम्हाला जिल्हा परिषद भरती देत असाल तुम्ही, किंवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळची एग्जाम देत असाल, किंवा महापरिषद भरती 2023 ते पण येणारच आहे, ठीक आहे। तर या भरतीसाठी तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 100 क्वेश्चनपैकी, या 100 क्वेश्चनपैकी तुम्हाला एग्झामला 2 ते 3 क्वेश्चन ट्रान्सफॉर्मर या टॉपिकवरती एग्झाममध्ये तुम्हाला येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ITI झालं असेल, इलेक्ट्रिशियन ट्रेड किंवा वायरमेन किंवा पॉलिटेक्निक झालं असेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जास्त वेळ न घेता आपण फर्स्ट क्वेश्चन सुरू करूया। द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर आर, ठीक आहे, बघा प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची ती कशी लिंक असते, रजिस्टिवली लिंक असते का कॅपॅसिटिवली लिंक असते का इंडक्टिवली लिंक असते का ऑल ऑफ द अबो, ठीक आहे। तर प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची ही कशी लिंक असते, इंडक्टिवली। म्हणून क्वेश्चन नंबर 1चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1चं ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2, सेकंडरी वाइंडिंग ऑफ अँड ॲटो ट्रान्सफॉर्मर इज ऑल्सो कॉल्ड ॲज, ठीक आहे। सेकंडरी वाइंडिंग जे आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर, ॲटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, ठीक आहे, तर ॲटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वाइंडिंग असते, ठीक आहे, त्यालाच आपण प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग दोन्ही वाइंडिंग एकामध्येच असतात, तोच ॲटो ट्रान्सफॉर्मर आपण स्टेप अप किंवा स्टेप डाऊन ॲटो ट्रान्सफॉर्मर म्हणून यूज करू शकतो। आता इथं काय क्वेश्चन विचारलेलं आहे आपल्याला, ठीक आहे, सेकंडरी वाइंडिंग ऑफ अँड ॲटो ट्रान्सफॉर्मर इज ऑल्सो कॉल्ड ॲज, सेकंडरी वाइंडिंगला आपण प्रायमरी वाइंडिंग म्हणतो का सेकंडरी वाइंडिंग म्हणतो का कॉमन वाइंडिंग म्हणतो, नन ऑफ दिस। ह्याच्यासाठी बघा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कॉमन वाइंडिंग म्हणतो, ठीक आहे। सेकंडरी वाइंडिंग ऑफ अँड ॲटो ट्रान्सफॉर्मर इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉमन वाइंडिंग। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, इन पॉवर ट्रान्सफॉर्मर द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग एक्सप्लोजन व्हेंट, ठीक आहे। जे पॉवर ट्रान्सफॉर्मर असतात सबस्टेशनमध्ये आपण हे पॉवर ट्रान्सफॉर्मर यूज करतो, तर त्या पॉवर ट्रान्सफॉर्मरला एक एक्सप्लोजन व्हेंट असते, ठीक आहे। तर त्या एक्सप्लोजन व्हेंटचं मेन फंक्शन काय, बघा ऑप्शन ए आहे रिलीज प्रेशर, ऑप्शन बी आहे, या ठिकाणी ऑप्शन बी आहे ऑइल सप्लाय, ऑप्शन सी आहे एअर सप्लाय, ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबो, ठीक आहे। ह्याचं करेक्ट आन्सर आहे रिलीज प्रेशर, ठीक आहे। पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये एक्सप्लोजन व्हेंट जो आहे त्याचं काम आहे प्रेशर रिलीज करण्याचं, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, द सेकंडरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर इज ऑलवेज केप्ट क्लोज, ठीक आहे। सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची कधीही आपण क्लोज ठेवायला पाहिजे, तर कोणत्या ट्रान्सफॉर्मरची, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरची का करंट ट्रान्सफॉर्मरची का दोन्हीची पण का कोणतीही नाही, ठीक आहे। तर क्वेश्चन नंबर 4चं करेक्ट आन्सर आहे करंट ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, इन अ ट्रान्सफॉर्मर द टॅपिंग्स आर जनरली प्रोव्हाइडेड ऑन, ठीक आहे। बघा ट्रान्सफॉर्मरमध्ये जे टॅपिंग प्रोव्हाइड आपण हाय व्होल्टेज साईडवरती करतो का लो व्होल्टेज साईडवर करतो का दोन्हीवरती करतो का कोणत्यावरही करत नाहीत, तर टॅपिंग्स जे आहेत ते हाय व्होल्टेज साईडवरती करतो। म्हणून क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज, ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग प्रिन्सिपल कोणत्या लॉवरती डिपेंड आहे, फेराडेज लॉवरती आहे का ओहम्स लॉवरती आहे का जूल्स लॉवरती आहे का ऑल, ठीक आहे। तर बघा वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर हा फेराडेज लॉवरती वर्क होतो, ठीक आहे, कोणत्या लॉवरती, फेराडेज लॉवरती, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, 3 units ऑफ अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर अँड सिंगल 3-phase ट्रान्सफॉर्मर रेटिंग, ठीक आहे, या ठिकाणी बघा ऑप्शन ए आहे विल बी सेम फॉर द सेम रेटिंग, विल बी डिफरंट फॉर द सेम रेटिंग, विल बी डिफरंट फॉर डिफरंट रेटिंग, ऑल ऑफ द अबो। आता क्वेश्चन पहिल्यांदा समजून घ्या, जे 3 units आहेत सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे आणि एकच सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे, ठीक आहे, त्या दोघाची रेटिंग सेम असते का डिफरंट असते, ठीक आहे, विल बी सेम फॉर सेम रेटिंग, ठीक आहे, दोघाची रेटिंग
समजा एक थ्री फेज ट्रान्सफॉर्मर आहे आणि तीन सिंगल 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 ट्रान्सफॉर्मर आहेत, तीन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, त्या दोघांची सेमच रेटिंग असते, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 7 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ट्रान्सफॉर्मर रेटिंग आर गिवन इन, बघा ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कशामध्ये असते, के व्ही एमध्ये असते, किलोवॅटमध्ये मोटरची, ठीक आहे। जूल आपण वर्क जे आहे ते जूलमध्ये मेजर करतो, त्याच्यानंतर वोल्टेजचं युनिट काय आहे, वोल्ट आहे, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 8 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 9, द ट्रान्सफॉर्मर ॲक्शन नीड्स, बघा ट्रान्सफॉर्मर ॲक्शन डॅश ट्रान्सफॉर्मर ॲक्शन नीड्स अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स फोर्स पॉवर इलेक्ट्रिकल एनर्जी, ठीक आहे। तर ट्रान्सफॉर्मरला अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स ट्रान्सफॉर्मर ॲक्शन नीड्स, म्हणून क्वेश्चन नंबर 9 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आर नॉर्मली कनेक्टेड ॲज प्रायमरी इन डेल्टा अँड सेकंडरी इन, डिस्ट्रीब्युशन जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याची प्रायमरी वाइंडिंग, ट्रान्सफॉर्मर म्हणल्यानंतर दोन वाइंडिंग असतात, प्रायमरी आणि सेकंडरी। आता बघा, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की डेल्टामध्ये कनेक्ट आहे, तर सेकंडरी वाइंडिंग कशामध्ये कनेक्ट असते असा क्वेश्चन विचारलेला आहे, तर कशामध्ये असते, ठीक आहे, डेल्टा असते का स्टार असते का झिगझॅग असते का ऑल असते, ठीक आहे। तर कशामध्ये असते बाळांनो, हे बघा, सेकंडरी वाइंडिंग ही स्टारमध्ये कनेक्ट असते, कारण स्टारमध्ये न्यूट्रल पॉईंट असतो, ठीक आहे। म्हणून ते क्वेश्चन नंबर 10 करेक्ट आन्सर कुठलं आहे, ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अ शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर ग्यूज, ठीक आहे, शॉर्ट सर्किट टेस्ट ट्रान्सफॉर्मरवरती कंडक्ट करून आपण काय फाइंड आउट करू शकतो, कोणता लॉस आपण फाइंड आउट करू शकतो, कॉपर लॉस फाइंड आउट करतो का आयरन लॉस करतो का दोन्ही करतो का कोणतंही करत नाही, तर कोणता लॉस फाइंड आउट करतो आपण, कॉपर लॉस। म्हणून क्वेश्चन नंबर 11 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट, अ बुकलोज रिले कॅन बी इन्स्टॉल्ड ऑन ऑइल ट्रान्सफॉर्मर एअर ट्रान्सफॉर्मर व्हॅक्युम ट्रान्सफॉर्मर ऑल, बुकलोज रिले हे जे आहे ते ऑइल ट्रान्सफॉर्मर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्या ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपण यूज करतो, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 12 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13, द ट्रान्सफॉर्मर लॅमिनेशन्स आर इन्सुलेटेड फ्रॉम ईच अदर बाय, ठीक आहे, जे ट्रान्सफॉर्मरचे लॅमिनेशन्स आहेत, ठीक आहे, ते कशापासून इन्सुलेशन, आपण कोणतं इन्सुलेशन यूज करतो, पेपर यूज करतो का वूड यूज करतो का थिन कोट ऑफ वॉर्निश किंवा ऑल यूज करतो, ठीक आहे। तिथं वॉर्निश आहे, एस एच आहे, ठीक आहे, चुकून तिथं ऑल झालेलं आहे, द थिन कोट ऑफ वॉर्निश वर्ड आहे तिथं, ठीक आहे। म्हणून ह्या क्वेश्चन नंबर 13 ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14, हिस्टेरिसिस लूप फॉर अ ट्रान्सफॉर्मर कोर मटेरियल शुड बी, हिस्टेरिसिस लूप जो आहे ट्रान्सफॉर्मरच्या कोर मटेरियलसाठी कसा असतो, ठीक आहे, लॉन्ग अँड नॅरो असतो का शॉर्ट आणि नॅरो असतो का लॉन्ग आणि वाईड असतो का शॉर्ट आणि वाईड असतो। बघा, हिस्टेरिसिस लूप जो आहे तो आपण मॅग्नेटिक बी एच कर्व बेसिक आहे, बी म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आणि एच म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, या दोघांमध्ये जो ग्राफ ड्रॉ केला जातो त्याला बी एच कर्व म्हणतो आपण, आणि त्या बी एच कर्ववरनं हिस्टेरिसिस लूप ड्रॉ करतो, ठीक आहे। तर हे ट्रान्सफॉर्मरसाठी लॉन्ग असतो नॅरो, लॉन्ग आणि नॅरो, ठीक आहे, लॉन्ग असतो बी एच हिस्टेरिसिस लूप आणि दिसायला तो नॅरो असतो। म्हणून क्वेश्चन नंबर 14 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 15, पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, 100 क्वेश्चनपैकी तुम्हाला 100% 2 ते 3 क्वेश्चन एक्झाममध्ये येणारच आहेत। या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, मॅक्झिमम तुमच्या ITIच्या किंवा पॉलिटेक्निकच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक सेंड करा। हां, क्वेश्चन नंबर 15, कंडिशन फॉर मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरची जर मॅक्झिमम इफिशियन्सी कधी येते, काय कंडिशन आहे त्याच्यासाठी, बघा काय कंडिशन आहेत, कॉपर लॉस इक्वल्स टू आयरन लॉस, कॉपर लॉस इज नॉट इक्वल्स टू आयरन लॉस, बोथ किंवा नन, बघा कंडिशन फॉर मॅक्झिमम इफिशियन्सी जे आहे, कॉपर लॉस
इक्वल्स टू आयरन लॉस असेल तर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी मॅक्सिमम असते, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 15 ऑप्शन ए हे करेक्ट आंसर आहे, ठीक आहे। नेक्स्ट, इन एनी ट्रान्सफॉर्मर ऑइल प्रोवाइड्स इन्सुलेशन अँड कूलिंग, इन्सुलेशन कूलिंग नन ऑफ दिस, ठीक आहे। बघा, ट्रान्सफॉर्मर ऑइलचं काय फंक्शन आहे, दोन्ही आहे, इन्सुलेशन पण आहे आणि कूलिंग पण आहे। म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर 16 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट, ओपन सर्किट टेस्ट इज कंडक्टेड ऑन ट्रान्सफॉर्मर टू डिटरमाइन, ओपन सर्किट टेस्ट आपण ट्रान्सफॉर्मरवरती काय फाइंड आउट करण्यासाठी किंवा काय मिळवण्यासाठी आपण ती टेस्ट कंडक्ट करतो, आयरन लॉसेस, कॉपर लॉसेस का दोन्ही का कोणतंही नाही, ठीक आहे। बघा, शॉर्ट सर्किट टेस्टने आपण कॉपर लॉसेस फाइंड आउट करतो आणि ओपन सर्किट टेस्टने आपण आयरन लॉसेस, आयरन लॉसलेस लॉसेसलाच काय म्हणतो आपण, कोर लॉसेस किंवा कॉन्स्टंट लॉसेस, कॉपर लॉसेसला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल लॉसेस। लक्षात आलं, ठीक आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा। म्हणून क्वेश्चन नंबर 17 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ईडी करंट कॅन बी स्टॉप्ड बाय, ठीक आहे। ईडी करंट आपण जर आपल्याला ते कमी करायचं असेल किंवा स्टॉप करायचं असेल, ईडी करंट जो लॉस होतो ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये तो आपल्याला कमी करायचा आहे किंवा त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला त्याला कमी करायचा आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, थिन लॅमिनेशन्स यूज करावं लागतील का किंवा थिक लॅमिनेशन्स यूज करावं लागतील का दोन्ही करावं लागतील का कोणतंही काहीच करावं लागणार नाही, ठीक आहे। असे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, ठीक आहे। म्हणून ह्या ठिकाणी जर तुम्ही ईडी करंट लॉस जर तुम्हाला स्टॉप करायचं असेल तर थिन लॅमिनेशन्स हे ट्रान्सफॉर्मरच्या कोरसाठी यूज करायला पाहिजे। म्हणून क्वेश्चन नंबर 18 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट, इंडक्टिवली रिॲक्टन्स ऑफ एनी ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स अपॉन द पॅरामीटर ऑफ, ठीक आहे। इंडक्टिव रिॲक्टन्स जो आहे ट्रान्सफॉर्मरचा तो कशावरती डिपेंड आहे, ठीक आहे। लिकेज फ्लक्सवरती डिपेंड आहे का मॅग्नेटिक फ्लक्सवरती डिपेंड आहे का फ्लॉप फ्लक्सवरती डिपेंड आहे का ऑल, लिकेज फ्लक्सवरती डिपेंड आहे, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 19 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20, वर्क ऑफ बुकलोज रिले इन एनी ट्रान्सफॉर्मर इज टू प्रोटेक्ट फ्रॉम, ठीक आहे। जे बुकलोज रिले आपण ट्रान्सफॉर्मरसाठी यूज करतो तो कशापासून त्या ट्रान्सफॉर्मरला प्रोटेक्शन करतो, इंटरनल फॉल्ट, एक्सटर्नल फॉल्ट, बोथ किंवा ऑल, ठीक आहे। तर बघा, ह्या ठिकाणी जो बुकलोज रिले आहे तो इंटरनल फॉल्टपासनं ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन करतो। म्हणून क्वेश्चन नंबर 20 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर हॅज, बघा आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचा हा रेशो किती असतो, 1:1 रेशो असतो का 1:2 रेशो असतो का 2:1 का 2:2, ठीक आहे। 1:1 रेशो हा आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचा असतो, ठीक आहे। म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 21 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, हिस्टेरिसिस एरिया इन मेन मटेरियल ऑफ ट्रान्सफॉर्मर विल बी, ठीक आहे। बघा, हिस्टेरिसिस एरिया जो मेन मटेरियल आहे ट्रान्सफॉर्मरचा त्याच्यामध्ये हा स्मॉल असतो, ठीक आहे। ऑप्शन दिलेले आहेत स्मॉल, लार्ज, व्हेरी लार्ज, नन। म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 22 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, इफ ट्रान्सफॉर्मर रेटेड 800 KVA 400 Hz इज ऑपरेटेड ॲट 50 Hz देन इट्स रेटिंग विल बी, ठीक आहे। जर एखादा ट्रान्सफॉर्मर हा 800 KVAचा आहे, 400 Hz फ्रिक्वेन्सी आहे आणि ते जर आपण ऑपरेट 50 Hz केलोत तर त्या ट्रान्सफॉर्मरची रेटिंग किती असते, ठीक आहे। कोण सांगते किती रेटिंग आहे याची, ठीक आहे। हां बघा, ह्या ठिकाणी 200 KVA आहे, 100 KVA आहे, 300 KVA आहे, 400 KVA। याचं करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो 100 KVA आहे, ठीक आहे। म्हणून क्वेश्चन नंबर 23 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर रेशो इज ग्रेटर दॅन 1 ट्रान्सफॉर्मर विल बी, ठीक आहे। इथं तो ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे, ठीक आहे। इफ ट्रान्सफॉर्मेशन रेशो इज ग्रेटर दॅन 1 ट्रान्सफॉर्मर विल बी, जर समजा ट्रान्सफॉर्मेशन रेशो 1 जर जास्त असेल तर त्या ट्रान्सफॉर्मरला आपण कोणता ट्रान्सफॉर्मर म्हणतो, ठीक आहे। स्टेप अप म्हणतो का स्टेप डाऊन म्हणतो का आयसोलेशन म्हणतो का नन, ठीक आहे। याला म्हणतो आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर। म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 24 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, लार्ज करंट मेजर्स
विथ द हेल्प ऑफ, ठीक आहे, लार्ज करंट जर मेजर करायचा असेल तर आपण कशाने मेजर करू शकतो, ठीक आहे, ॲमीटर, ओल्टमीटर, सी टी, पी टी, ठीक आहे, कशाने मेजर करू शकतो आपण लार्ज करंट जर मेजर करायचं असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी काय यूज करावं लागेल. तुम्हाला जर ह्याचं आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, ठीक आहे. बघा, नॉर्मल करंट जर असेल तर आपण ॲमीटरने मेजर करू शकतो, पण जास्त करंटचा मॅग्नेट्यूड असेल तर तो आपण सी टी करंट ट्रान्सफॉर्मरनी आपल्याला मेजर करता येते, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द शेल टाईप ट्रान्सफॉर्मर कोर इज मेड अप ऑफ, जो शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे तो कोणत्या मटेरियलपासून आपण तो ट्रान्सफॉर्मर तयार करतो, त्या ट्रान्सफॉर्मरचा कोर कोणत्या मटेरियलपासून. बघा, ऑप्शन दिलेले आहेत, हाय ग्रेड सिलिकॉन स्टील, लो ग्रेड सिलिकॉन स्टील, मीडियम ग्रेड सिलिकॉन स्टील, ऑल ऑफ द अबो, ठीक आहे. कशाने मेजर करतो आपण, हाय ग्रेड सिलिकॉन स्टील. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 26 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27, इफिशियन्सी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज गिवन बाय द एक्सप्रेशन. जर समजा आपल्याला ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी कोणतं एक्सप्रेशन आहे, आउटपुट बाय इनपुट, किंवा इनपुट बाय आउटपुट, किंवा इनपुट बाय लॉस, किंवा ह्या ठिकाणी आउटपुट बाय लॉस. तर याचं करेक्ट आन्सर आहे ह्या ठिकाणी, इफिशियन्सी जर फाइंड आउट करायची असेल तर ह्या ठिकाणी आउटपुट बाय इनपुट, ठीक आहे. आउटपुट किती मिळालं आणि इनपुट किती दिलं ह्या दोघांचा रेशो जर माहीत असेल तर तुम्ही इझिली ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी फाइंड आउट करू शकता. म्हणून क्वेश्चन नंबर 27 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, हिस्टरेसिस लॉस इन ट्रान्सफॉर्मर इज प्रपोर्शनल टू, ठीक आहे. हिस्टरेसिस लॉस जो आहे ट्रान्सफॉर्मरचा तो कशाच्या प्रपोर्शनल असतो, फ्रिक्वेन्सीच्या, काय व्होल्टेजच्या, का करंटच्या, का पॉवरच्या. तर हिस्टरेसिस लॉस हे ट्रान्सफॉर्मरमध्ये फ्रिक्वेन्सीच्या प्रपोर्शनल असतो, ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 28 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29, इज वन डॅश इज वन इन व्हिच अ सिंगल वाइंडिंग वर्क्स ॲज बोथ प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग, ठीक आहे. बघा, एकच वाइंडिंग प्रायमरी किंवा सेकंडरी वाइंडिंग म्हणून वर्क करते तर ते कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये, स्टेपअपमध्ये, का स्टेपडाऊनमध्ये, का आयसोलेशनमध्ये, का ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये, ॲटो ट्रान्सफॉर्मरमध्ये. म्हणून क्वेश्चन नंबर 29 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, ट्रान्सफॉर्मेशन रेशियो इज गिवन बाय, ट्रान्सफॉर्मेशन रेशियोला आपण कशाने डिनोट करतो किंवा कोणता फॉर्म्युला आहे, आय वन बाय आय टू, आय टू बाय आय वन, बोथ का नन, ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्मेशन रेशोला आय वन बाय आय टू, तेच जर तुम्हाला व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये सांगायचं असेल तर व्ही टू बाय व्ही वन, तेच जर तुम्हाला टर्न्सच्या फॉर्ममध्ये सांगायचं झालं तर एन टू बाय एन वन, ठीक आहे. तेच जर तुम्हाला ई वन ई टूच्या फॉर्ममध्ये सांगायचं झालं तर ई टू बाय ई वन, पण आय वन अपॉन आय टू, लक्षात ठेवा, करंट आणि बाकीचे दुसरे जे पॅरामीटर आहेत हे अपोजिट असतात, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर, बघा, क्वेश्चन नंबर 30 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31, टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑन द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन, ठीक आहे. जे काही ट्रान्सफॉर्मरचे टाईप्स आहेत, ठीक आहे, कन्स्ट्रक्शनवरती कोणते टाईप्सचे आहेत, कोर टाईप आहे, शेल टाईप आहे, बेरी टाईप आहे आणि ऑल, ठीक आहे. हे तिन्ही टाईप ट्रान्सफॉर्मरचे करेक्ट आहेत. म्हणून क्वेश्चन नंबर 31 ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, आयरन लॉस ऑफ एनी ट्रान्सफॉर्मर इज गिवन बाय, आयरन लॉस ट्रान्सफॉर्मरचा, आयरन लॉस ऑफ एनी ट्रान्सफॉर्मर इज गिवन बाय, आयरन लॉसला काय म्हणतो आपण, हिस्टेरिसिस लॉस म्हणतो, का एडी करंट लॉस म्हणतो, का बोथ म्हणतो, का नन म्हणतो, ठीक आहे. आयरन लॉस म्हणजे दोन्ही लॉसेस, कोणकोणते लॉसेस, हिस्टेरिसिस लॉस प्लस एडी करंट लॉस, बोथ आन्सर हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 32 ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ ट्रान्सफॉर्मर इन्सुलेशन वाइंडिंग इज इन्स्टॉल ॲट, ठीक आहे. इन्सुलेशन वाइंडिंग आपण कुठे इन्स्टॉल करतो, फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे, बोथ आहे आणि नन आहे, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी इन्सुलेटिंग वाइंडिंग जे आहे ते आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल, हे ऑप्शन करेक्ट आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 33 ऑप्शन ए आन्सर हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34,
ई डी करंट लॉस इन अ ट्रान्सफॉर्मर इज प्रोपोर्शनल टू, ठीक आहे, ई डी करंट लॉस जो आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये तो कशाच्या प्रोपोर्शनल असतो. बघा, पहिलं आपण एक क्वेश्चन बघितलं होतं, हिस्टेरिसिस लॉस जे आहे कशाच्या प्रोपोर्शनल असतो, फ्रिक्वेन्सीच्या. आता ई डी करंट लॉस हे कशाच्या प्रोपोर्शनल असेल, फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी स्क्वेअर आहे, व्होल्टेज आहे, करंट आहे. बघा, क्वेश्चन नंबर 34 ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे, फ्रिक्वेन्सी स्क्वेअर. हिस्टेरिसिस लॉस हे फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीच्या प्रोपोर्शनल आहे. ई डी करंट लॉस हे फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर, ठीक आहे, फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर याच्यावरती डिपेंड आहे. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 34 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 35, फ्रिक्शन लॉसेस इन अ ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे, फ्रिक्शन लॉसेस ट्रान्सफॉर्मरमध्ये किती असतात, झिरो, मिनिमम, मॅक्झिमम, नन, ठीक आहे. फ्रिक्शनल लॉसेस हे ट्रान्सफॉर्मरमध्ये झिरो असतात, म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर 35 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, फंक्शन ऑफ सिलिका जेल इन ब्रीदर ऑफ ट्रान्सफॉर्मर इज टू. बघा, ट्रान्सफॉर्मरला एक ब्रीदर असतो, ठीक आहे, आपल्या जसं शरीराला ब्रीदर आहे, हर्ट आहे, ठीक आहे, आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, ठीक आहे, त्याला आपण, तसंच ट्रान्सफॉर्मरला ब्रीदर असतो, त्याच्यामध्ये सिलिका जेल असते. ट्रान्सफॉर्मरला सुद्धा या ठिकाणी एन्व्हायरमेंटमधल्या एअरची आवश्यकता असते, ठीक आहे. तर तो सिलिका जेल काय करतो, ते सिलिका जेल फिल्टर करण्याचं काम करतो, म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जे काय डस्ट, डर्ट, एन्व्हायरमेंटच्या एअरमध्ये डस्ट, डर्ट राहते, ठीक आहे, तर ते सिलिका जेल यूज केल्यामुळं डर्ट, डस्ट ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये जात नाही, ठीक आहे. म्हणून फंक्शन ऑफ सिलिका जेल काय आहे, टू ॲब्झॉर्ब मॉइश्चर फ्रॉम एअर, ठीक आहे, जे मॉइश्चर्स आहेत एअरमधले ते ऑब्झर्व करण्याचं काम आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 36 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 37, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर इज अ टाईप ऑफ. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा बघा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे का, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे का, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर आहे का, ऑल, ठीक आहे. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. नेक्स्ट, वेन इन अ ट्रान्सफॉर्मर कॉपर लॉस अँड आयरन लॉस इज इक्वल कॅपॅसिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर विल बी, ठीक आहे. बघा, वेन ट्रान्सफॉर्मर कॉपर लॉसेस आणि आयरन लॉसेस जर इक्वल असतील तर कॅपॅसिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर विल बी मॅक्झिमम, मिनिमम, बोथ, नन, ठीक आहे. तर ह्या ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी कशी असते, मॅक्झिमम. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 38 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 39, व्हिच ट्रान्सफॉर्मर हॅज नो लॉसेस. आयडियल ट्रान्सफॉर्मर, प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. नो लॉसेस म्हणजे झिरो लॉसेस कोणत्या ट्रान्सफॉर्मरचे असतात, ऑब्व्हियसली आयडियल ट्रान्सफॉर्मरचे. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 39 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 40, अ फुल लोड करंट हॅज 800 वॅट कॉपर लॉसेस. दिस लॉसेस ऑन हॉप लोड इज. बघा, फुल लोड करंट आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये 800 वॅट कॉपर लॉसेस आहेत, आणि ते जर हाफ लोडवरती किती असतात. आता जर बघा, फुल लोडवरती जेवढे लॉसेस येतात त्याला डिवायडेड बाय 4 करायचं, ठीक आहे. 4 केलात मग किती येतात, 800/4 जर केलात तर 200 वॅट येते, ठीक आहे. कधी फुल लोडचे लॉसेस दिले असतील आणि हाफ लोडला लॉसेस जर फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर डिवायडेड बाय 4 करायचं, म्हणजे 200 येतील. म्हणून क्वेश्चन नंबर 40 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. 41 बघा, डॅडॅश लॉस इन ट्रान्सफॉर्मर इज व्हेरी हाय इन ब्लॉक्ड रोटर टेस्ट ऑफ इंडक्शन मोटर, ठीक आहे. या ठिकाणी मग ऑप्शन दिलेले आहेत, आयरन लॉस आहे, त्याच्यानंतर एडी करंट लॉस आहे, हिस्टेरिसिस लॉस आहे, कॉपर लॉस आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते कॉपर लॉस आहे, ठीक आहे. कॉपर लॉस जो आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये हा फेरिया असतो ब्लॉक्ड रोटर टेस्ट ऑफ इंडक्शन मोटर, ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 41 या ठिकाणी ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंडक्शन जनरेटर इज अ स्पेशल टाईप ऑफ. जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, मोटर, ऑल. इंडक्शन जनरेटर हा स्पेशल टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणू शकतो आपण त्याला. म्हणून क्वेश्चन नंबर 42 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42
43 द थिकनेस ऑफ लैमिनेशन्स यूज्ड इन अ ट्रांसफॉर्मर इज बघा ट्रांसफॉर्मरला जे अपन लैमिनेशन्स यूज करतो कोर साठी त्याचं थिकनेस किती असायला पाहिजे ऑप्शन ए आहे 0.3 to 0.5 mm ऑप्शन बी आहे 0.1 to 0.2 mm ऑप्शन सी आहे 0.5 to 0.9 mm ऑप्शन डी आहे 0.1 to 0.3 तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 0.3 mm to 0.5 mm म्हणजे ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन टू टेस्ट द नॉईज लेवल इन द ट्रान्सफॉर्मर इज कॉल्ड ॲज सॅम्पल टेस्ट शॉर्ट सर्किट टेस्ट ओपन सर्किट टेस्ट ऑल ठीक आहे जर नॉईज लेवल जर टेस्ट करायची असेल तर त्याला म्हणतो आपण सॅम्पल टेस्ट म्हणून क्वेश्चन नंबर 44 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45 इन व्हिच ट्रान्सफॉर्मर द सेकंडरी व्होल्टेज इज द सेम ॲज द प्रायमरी व्होल्टेज ठीक आहे कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये सेकंडरीचं व्होल्टेज आणि प्रायमरीचं व्होल्टेज सारखंच असते स्टेप अप म्हणजे वेगवेगळं असते स्टेप डाऊनमध्ये वेगवेगळं असते आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन्हीचं सेम असते बघा स्टेप अप म्हणल्यानंतर प्रायमरीचं कमी सेकंडरीचं जास्त स्टेप डाऊन म्हणल्यानंतर प्रायमरीचं जास्त सेकंडरीचं कमी आयसोलेशन म्हणल्यानंतर दोघांचं पण सेम ठीक आहे ऑल तर ह्या ठिकाणी नाही क्वेश्चन नंबर 45 हे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 46 द इफिशियन्सी ऑफ टू आयडेंटिकल ट्रान्सफॉर्मर अंडर लोड कंडिशन कॅन बी डिटरमाइंड बाय ठीक आहे तर हे कशामुळं आपण ह्या ठिकाणी दोन ट्रान्सफॉर्मरची जर आपण दोन ट्रान्सफॉर्मर सेम रेटिंगचे आहेत आयडेंटिकल आहेत अंडर लोड कंडिशन आपण काय डिटरमाइंड करू शकतो ठीक आहे बॅक टू बॅक टेस्ट त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट टेस्ट ओपन सर्किट टेस्ट ऑल तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बॅक टू बॅक टेस्ट क्वेश्चन नंबर 46 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47 डॅश ट्रान्सफॉर्मर इज यूज टू सप्लाय रिलेटिवली स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी टू द हाऊसेस ठीक आहे बघा कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर आपण इलेक्ट्रिसिटी सप्लाय जे हाऊसेससाठी म्हणजे घरं आहेत त्यांच्यासाठी कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर यूज करतो पोल टाईप डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर पॉवर ट्रान्सफॉर्मर का दोन्ही का नन ठीक आहे पोल टाईप डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 47 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 48 द हमिंग साऊंड इन अ ट्रान्सफॉर्मर इज मेनली ड्यू टू ठीक आहे जे हमिंग साऊंड जसं मोहळ असते उठल्यानंतर जसं आवाज येते त्या मोहळाचा ठीक आहे मधमाशाचा जसा आवाज येतो तसा ट्रान्सफॉर्मरच्या जवळ जर गेला तर तुम्ही हमिंग साऊंड येतो ठीक आहे तो कशामुळं येतो कोरमुळे येतो वाइंडिंगमुळे येतो ऑइलमुळे येतो किंवा मॅग्नेटोस्ट्रिक्शनमुळे येतो ठीक आहे तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मॅग्नेटोस्ट्रिक्शन ठीक आहे मॅग्नेटोस्ट्रिक्शन नेक्स्ट क्वेश्चन नंबर बघा क्वेश्चन नंबर 48 ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 49 टर्शरी वाइंडिंग इज यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर ठीक आहे टर्शरी वाइंडिंग आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण ह्या ठिकाणी यूज केलं असते स्टार कनेक्शनच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये डेल्टा का स्टार डेल्टा का नन ठीक आहे तर कोणत्यामध्ये टर्शरी वाइंडिंग बघा हे स्टार स्टार जे ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन असते त्याच्यामध्ये ही वाइंडिंग यूज केलेली असते म्हणून क्वेश्चन नंबर 49 ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट न्यूट्रल अर्थ पीट फॉर द ट्रान्सफॉर्मर इन अ सबस्टेशन इज ठीक आहे न्यूट्रल अर्थ पीट किती असतात सबस्टेशनच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन असतात का एक असतात का तीन असतात का चार तर याचं करेक्ट आन्सर आहे थ्री ऑप्शन सी क्वेश्चन नंबर 50 ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 51 द प्रायमरी कॉज ऑफ स्लजिंग इन अ ट्रान्सफॉर्मर इज बघा तुम्ही घरी आपल्या जे खाद्यतेल असते आपण जे घरी आपल्या कुकिंगसाठी स्वयंपाक करण्यासाठी तेल जे आपण यूज करतो बघा त्या बॉटलच्या लास्टला स्लजिंग म्हणजे गाळ म्हणतो आपण त्याला ठीक आहे जर आपण ते घरी तेल आपण ते त्या मिलला जाऊन जर आपण तेल करडीचं तेल म्हणा किंवा अजून सूर्यफूलचं तेल म्हणा किंवा सोयाबीनचं तेल म्हणा जर करून आणलेलं असेल तर त्या
त्या तेलाच्या डब्याच्या बुडाला गाळ तयार होते, ठीक आहे, त्याला म्हणतो स्लजिंग. तसं ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये ऑइल जे आहे तर त्या एकदम खालच्या साईडला स्लजिंग तयार होते, ठीक आहे. तर ते कशामुळे होते, ठीक आहे, प्रायमरी कॉज म्हणजे त्याचं कारण काय, कोरमुळे होते का वाइंडिंगमुळे होते का ऑइलचं ऑक्सिडेशन झाल्यामुळं होते का कशामुळेही होत नाही, ठीक आहे. तर हे ऑइलचं ऑक्सिडेशन झाल्यामुळं होते, म्हणून क्वेश्चन नंबर 51 ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, व्होल्टेज अक्रॉस द टीजर इन स्कॉट कनेक्शन इन्क्रीजेस द मेन सप्लाय बाय, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी जो व्होल्टेज आहे, बघा स्कॉट कनेक्शन असते ट्रान्सफॉर्मरचं, त्यालाच आपण 3-phase to 2-phase कन्वर्जन म्हणतो. त्याच्यामध्ये तो अँगल किती असतो, 90°, 100°, 200°, 180°. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 90°. नेक्स्ट, द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इन अ पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू, ठीक आहे. ह्या ठिकाणी जो मेजर करायचा आहे व्होल्टेज पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचं, तर आपल्याला ते प्रायमरीला कनेक्ट करतो का सेकंडरीला, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी बघा, हे कशाला कनेक्ट करतो, आपण सेकंडरी वाइंडिंगला कनेक्ट करतो, म्हणून ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, हिस्टरेसिस लॉस इन अ ट्रान्सफॉर्मर कॅन बी रिड्यूस बाय युझिंग प्रॉपर हिस्टरेसिस लॉस. जर आपल्याला ट्रान्सफॉर्मरमधला जर कमी करायचा असेल तर काय करावं लागेल, कोर मटेरियल प्रॉपर यूज करावं लागेल, ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 54 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, द ट्रान्सफॉर्मर कंपोनंट्स आर, ट्रान्सफॉर्मरचे कंपोनंट्स कोणकोणते आहेत, कोर मटेरियल आहे, प्रायमरी वाइंडिंग आहे, सेकंडरी, ऑल ऑफ द अबो. म्हणून ह्या ठिकाणी ऑल ऑफ द अबो करेक्ट आन्सर आहे, क्वेश्चन नंबर 55 ऑल ऑफ द अबो. नेक्स्ट, व्हिच टाईप ऑफ ऑइल यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या टाईपचं ऑइल आपण यूज करतो, मिनरल ऑइल, फूड ऑइल, बजाज ऑइल किंवा नन, मिनरल ऑइल यूज करतो. म्हणून 56 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. बुकलोज रिले इज डॅश ऑपरेटेड रिले, स्टॅटिक इलेक्ट्रिक इंडक्शन रिले किंवा मॅग्नेटिक इंडक्शन किंवा बोथ किंवा नन, ठीक आहे. तर हा बुकलोज रिले जो आहे तो स्टॅटिक इलेक्ट्रिक इंडक्शन रिले आहे, ठीक आहे. म्हणून 57 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 58, इन अ ट्रान्सफॉर्मर द कॉइल टू व्हिच इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाइड इज कॉल्ड ॲज, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण जे कॉइल आहे, ठीक आहे, कॉइल आहे त्याला आपण काय म्हणतो, तर प्रायमरी वाइंडिंग म्हणतो, ठीक आहे. ज्या वाइंडिंगला सप्लाय कनेक्ट करतो प्रायमरी वाइंडिंग, ज्या वाइंडिंगला लोड कनेक्ट करतो सेकंडरी वाइंडिंग. नेक्स्ट, द कन्वर्जन ऑफ 3-phase to 2-phase ट्रान्सफॉर्मर, स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन, स्कॉट कनेक्शन, स्कॉट कनेक्शन, ठीक आहे. 3-phase to 2-phase कन्वर्ट करायचं असेल तर स्कॉट कनेक्शन यूज करता येते, ठीक आहे. 59 ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, द पोलॅरिटी ऑफ वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर कॅन बी डिटरमाइंड बाय, पोलॅरिटी जर फाइंड आउट करायची असेल तर कोणती टेस्ट कंडक्ट करावं लागेल आपल्याला, पोलॅरिटी टेस्ट, शॉर्ट सर्किट टेस्ट, ओपन सर्किट टेस्ट, ऑल. तर पोलॅरिटी टेस्टच आपल्याला कंडक्ट करावी लागेल, लक्षात आलं, ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 60 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, बुकलोज रिले इज प्लेस्ड इन बिटवीन, ठीक आहे. बुकलोज रिले ह्या ठिकाणी आपण कुठं प्लेस केलेला असतो, बुकलोज रिले कुठे प्लेस केलेला असतो, ठीक आहे. बघा, ऑप्शन दिलेले आहेत, बिटवीन द टँक अँड कन्झर्वेटर, इन ट्रान्सफॉर्मर टँक, इन वाइंडिंग ऑल. तर टँक आणि कन्झर्वेटरच्या मध्ये हा बुकलोज रिले कनेक्ट केलेला असतो, म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 61 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, द रेशियो ऑफ टर्न्स इन स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इज, ठीक आहे. जो टर्न्स रेशियो आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये तो किती असतो, किती असतो, लेस दॅन 1, ग्रेटर दॅन 1, 0, नन, ठीक आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये जो ट्रान्सफॉर्मेशन रेशियो आहे तो 1 कमी असतो, लेस दॅन 1, ठीक आहे. म्हणून 62 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, द फंक्शन ऑफ टॅप चेंजर इन ट्रान्सफॉर्मर इज टू इन्क्रीज ऑर डिक्रीज, काय इन्क्रीज डिक्रीज करतो, व्होल्टेज. टॅप चेंजरचं मेन फंक्शन तेच आहे, व्होल्टेज. आपल्याला जर वेगवेगळे व्होल्टेज पाहिजे असेल तर सेकंडरीवरती टॅप चेंजर असते आणि ते व्होल्टेज कमी जास्त करते, म्हणून क्वेश्चन नंबर 63 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे.
द रेटिंग ऑफ मोटर्स एंड ट्रान्सफॉर्मर आर इन. मोटर आणि ट्रान्सफॉर्मरची रेटिंग हे कशामध्ये असते बघा, मोटरची किलोवॅटमध्ये, ट्रान्सफॉर्मरची के व्ही मध्ये. म्हणून ह्या ठिकाणी ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, बघा बाकीचे पण ऑप्शन आहेत ते चुकीचे ऑप्शन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65, द स्मॉल ट्रान्सफॉर्मर द इंटरलेयर इन्सुलेशन इज. ठीक आहे, बघा स्मॉल ट्रान्सफॉर्मरमध्ये इंटरलेयर इन्सुलेशन हे कशाचं असते, बटर पेपर आहे का ऑइल आहे का वॉर्निश आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी जे स्मॉल ट्रान्सफॉर्मर आहेत त्याच्यामध्ये जे इन्सुलेशन असते ते कशाचं असते रे बाळांनो, बटर पेपर. ठीक आहे, कशाचं असते, बटर पेपर. ठीक आहे, बटर पेपर. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 60, व्हेन डिमांड ऑफ इलेक्ट्रिक लोड इन्क्रीजेस टू ऑर मोर ट्रान्सफॉर्मर कॅन बी ऑपरेटेड इन. ठीक आहे, दोन्ही ट्रान्सफॉर्मर आपण कसे ऑपरेट करतो, पॅरललमध्ये का सिरीजमध्ये का बोथ का नन. ठीक आहे, पॅरललमध्ये ऑपरेट करतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 66, ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. द फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज टू इन्क्रीज ऑर डिक्रीज द ए सी व्होल्टेज, इन्क्रीज ऑर डिक्रीज द फ्रिक्वेन्सी, इन्क्रीज ऑर डिक्रीज द पॉवर, नन ऑफ दीज. ठीक आहे, काय करतो आपण ह्या ठिकाणी जे इन्क्रीज किंवा डिक्रीज ए सी व्होल्टेज करतो. ठीक आहे, इन्क्रीज किंवा डिक्रीज ए सी व्होल्टेज करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 67, ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, द लॉसेस व्हिच व्हॅरी विथ लोड इन अ पॉवर ट्रान्सफॉर्मर. बघा क्वेश्चन काय म्हणतो आहे, जे लॉसेस आहेत ते व्हॅरी होऊ शकतात पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये, ते त्या लॉसेसला कोणते लॉसेस म्हणतात, कॉपर लॉसेस, आयरन लॉसेस, एडी करंट लॉसेस, हिस्टरी. बघा आयरन लॉसेसेस दोन टाईप आहेत, एडी करंट लॉसेस आणि हिस्टरीसिस लॉसेस. म्हणजे आन्सर कुठलं करेक्ट आहे, कॉपर लॉसेस. म्हणून क्वेश्चन नंबर 68 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 69, द फेज रिलेशनशिप बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी टर्मिनल व्होल्टेज ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज किती असतो. फेज रिलेशनशिप 180 आउट ऑफ फेज, 180 इन फेज, बोथ किंवा नन. 180 आउट ऑफ फेज. म्हणून क्वेश्चन नंबर 69 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, अ ट्रान्सफॉर्मर हॅज निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन व्हेन इट्स लोड पॉवर फॅक्टर इज. ठीक आहे, जर ट्रान्सफॉर्मर हा निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन असेल तर त्याचा पॉवर फॅक्टर कसा असतो, लॅगिंग असतो का लीडिंग असतो का लीड लॅग असतो का लॅग लीड असतो, कसा असतो, लीडिंग. ठीक आहे, लीडिंग लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 70 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, ट्रान्सफॉर्मर आर रेटेड इन के व्ही ए इन्स्टेड ऑफ किलोवॅट बिकॉज बघा कशासाठी, ऑप्शन ए आहे टोटल लॉसेस डिपेंड्स ऑन व्होल्ट एम्पियर, म्हणजे व्होल्टेज आणि करंटवरती डिपेंड आहेत. टोटल लॉसेस डिपेंड्स ऑन व्होल्टेज, टोटल ट्रान्सफॉर्मर लॉस डिपेंड्स ऑन एम्पियर म्हणजे करंट ऑल. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ट्रान्सफॉर्मरची रेटिंग के व्ही एमध्ये का आहे, किलोवॅटमध्ये का नाही, तर ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस हे व्होल्टेज आणि करंटवरती डिपेंड आहेत, व्होल्ट एम्पियर. म्हणून त्याचं व्होल्ट एम्पियर येते, म्हणून ते व्होल्ट एम्पियर. कमी असेल तर व्होल्ट एम्पियर, ट्रान्सफॉर्मरचे जास्त रेटिंग असेल तर के व्ही, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर एम यू ए. म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर 71 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वालिटीज ऑफ द ऑइल यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर इज हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, लो डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, मीडियम डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, नन ऑफ दीज. ठीक आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ह्या ठिकाणी काय विचारलेलं आहे आपल्याला. बघा क्वेश्चन काय आहे, पुन्हा एकदा क्वेश्चन वाचा. वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वालिटीज ऑफ द ऑइल यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर इज. ठीक आहे, ऑइलची क्वालिटी कशी असायला पाहिजे, हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. ऑब्विसली कुठल्याही ऑइलची जी क्वालिटी आहे ते कशी असायला पाहिजे, हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असायलाच पाहिजे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 72 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, रेग्युलेशन ऑफ अ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स ऑन. रेग्युलेशन ट्रान्सफॉर्मरवरचं कशावर डिपेंड आहे, पॉवर फॅक्टर ऑफ द लोड का ह्या ठिकाणी करंट का व्होल्टेज का फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, रेग्युलेशन हे पॉवर फॅक्टर ऑफ द लोडवरती डिपेंड आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 73 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 74,
स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज अडॉप्टेड इन, ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये, मोटरमध्ये, जनरेटरमध्ये, ऑल. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन रिले यूज करतो, म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 74 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा 75, ऑइल लेवल इज चेकड बाय, ठीक आहे, ऑइल लेवल ट्रान्सफॉर्मरमधली कशाने चेक करतो आपण, पाईपनं करतो का रॉडनं करतो का डीप स्टिकनी यूज करतो, ठीक आहे, डीप स्टिकनी ऑइल लेवल ट्रान्सफॉर्मरमधली चेक करतो, ठीक आहे, म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 75 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 76, नो लोड टेस्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर इज कंडक्टेड टू मेजर, नो लोड टेस्ट आपण ट्रान्सफॉर्मरवरती कंडक्ट करून काय मेजर करू शकतो, तर कॉपर लॉस. आणि ऑन लोड टेस्ट किंवा लोड टेस्ट ह्या ठिकाणी बघा, नो लोड टेस्टनी कोर लॉस फाइंड आउट करू शकतो आणि शॉर्ट सर्किट टेस्टनी कॉपर लॉस, म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 76 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे, कोर लॉस फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 77, इन अ ट्रान्सफॉर्मर द पाथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स शुड बी लो रिलक्टन्स, हाय रिलक्टन्स, मीडियम रिलक्टन्स, ऑल ऑफ द अबो. मॅग्नेटिक पाथ जर फ्लो होत असेल तर लो रिलक्टन्स पाहिजे. बघा, एखाद्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल तर लो रेजिस्टन्स पाथ पाहिजे, तसं फ्लक्स फ्लो होत असेल तर लो रिलक्टन्स पाथ पाहिजे, ठीक आहे, म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 77 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 78, द ॲटो ट्रान्सफॉर्मर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ सेल्फ इंड्यूस EMF, म्युच्युअल इंड्यूस EMF, बोथ, नन. ॲटो ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंड्यूस EMF या प्रिन्सिपलवरती वर्क होतो, म्हणून 78 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट द स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इज, बघा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कोणता असतो, ठीक आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर CT आहे का PT आहे का बोथ आहे, नन आहे. CT आहे, करंट ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणू शकतो. नेक्स्ट विच मटेरियल इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपण कोणतं मटेरियल यूज करतो, CRGO, HRGO किंवा बोथ का नन, ठीक आहे, CRGO. CRGOचं फुल फॉर्म काय आहे, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील, ठीक आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 80 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्रॅकल टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर कॉइल इज कंडक्टेड टू फाइंड आउट द प्रेझेन्स ऑफ, ठीक आहे, क्रॅकल टेस्ट आपण काय आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरवरती कंडक्ट करतो, क्रॅकल टेस्ट, ठीक आहे, अमाऊंट ऑफ मॉइश्चर इन द एअर हे फाइंड आउट करण्यासाठी क्रॅकल टेस्ट आपण ट्रान्सफॉर्मरवरती ही टेस्ट कंडक्ट करतो, म्हणून क्वेश्चन नंबर 81 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ हे ऑइलचं चेक करायचं असेल तर टेम्परेचरचं वेगळी टेस्ट आहे, त्याच्यासाठी व्होल्टेजची वेगळी, म्हणून क्वेश्चन नंबर 81 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 82, कॉमन मेथड ऑफ कूलिंग अ पॉवर ट्रान्सफॉर्मर इज ऑइल कूलिंग, फॅन कूलिंग, एअर कूलिंग, ऑल. ऑइल कूलिंग आपण सगळीकडेच ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 83, अ ट्रान्सफॉर्मर ऑइल मस्ट बी फ्री फ्रॉम, ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये मॉइश्चर नसू नये, ठीक आहे, फ्री फ्रॉम कशापासून फ्री पाहिजे, तर तो मॉइश्चर नसू नये त्याच्यामध्ये, म्हणून 83 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. विच कोर इज यूज्ड फॉर हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर, जर समजा हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याच्यासाठी आपण कोणत्या टाईपचं कोर यूज करतो, एअर कोर यूज करतो, कोणत्या टाईपचं, एअर कोर, ठीक आहे, आयरन कोर ह्या ठिकाणी नॉर्मल जो ट्रान्सफॉर्मर आहे, व्होल्टेज कमी जास्त करायचं असेल, ठीक आहे, तर मॅग्नेटिक कोर, वेगवेगळे कोर असतात, तर फ्रिक्वेन्सीसाठी एअर कोर ट्रान्सफॉर्मर यूज करतो, म्हणून 84 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 85, विच लॉसेस कॉल्ड ॲज कॉन्स्टंट लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर, कॉन्स्टंट लॉसेसला काय म्हणतो आपण, आयरन लॉसेस, कॉपर लॉसेसला व्हेरिएबल लॉसेस, म्हणून या ठिकाणी 85 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, द व्हेरिएबल लॉसेस इज कॉल्ड ॲज कॉपर लॉसेस, कॉन्स्टंट लॉसेसला आयरन लॉसेस, आत्ताच बघितलं आपण, म्हणून 86 ऑप्शन बी, ठीक आहे, व्हेरिएबल लॉसेस म्हणजे कॉपर लॉसेस, ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 87, द फंक्शन ऑफ कन्झर्वेटर इन अ ट्रान्सफॉर्मर इज, ठीक आहे, कन्झर्वेटरचं ह्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये
काय फंक्शन आहे, ठीक आहे, कंजर्वेटरचं, ठीक आहे. हां बघा काय फंक्शन आहे, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ ऑइल इन अ टँक, राईट. ठीक आहे, बाकीचे हे चुकीचे आहेत, ओनली एक्सपान्शन ओनली कॉन्ट्रॅक्शन नाही, दोन्ही होते, म्हणून 87 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, द स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इन्क्रीजेस. काय स्टेप अप ट्रान्सफॉर्मरने आपल्याला काय इन्क्रीज करता येते, व्होल्टेज इन्क्रीज करता येते, म्हणून या ठिकाणी पॉवर करता येते का नाही, फ्रिक्वेन्सी नाही, ऑल नाही. 88 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. ट्रान्सफॉर्मर इज अँड स्टॅटिक मशीन, रोटेटिंग मशीन, बोथ, नन. स्टॅटिक मशीन आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये, ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणताच पार्ट रोटेटिंग नसतो, ठीक आहे, सगळे पार्ट हे स्टेशनरीच असतात, ठीक आहे. नेक्स्ट, द सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड इन, कशामध्ये सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपण कशामध्ये यूज करतो, तर हे फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये यूज करतो, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 90 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 91, अ ट्रान्सफॉर्मर विल हॅव झिरो इफिशियन्सी, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरची झिरो इफिशियन्सी कधी असते, नो लोडला असते, लक्षात ठेवा, फुल लोडला नसते किंवा हाफ लोडला नसते, ठीक आहे, नो लोडला, म्हणून 91 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, द एक्झाम्पल ऑफ स्टॅटिकली इंड्युस्ड EMF, एक्झाम्पल स्टॅटिकली इंड्युस EMFचं काय सांगता येते, ट्रान्सफॉर्मर मोटर मशीन ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 92 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. विच इलेक्ट्रिकल मशीन हॅज हायेस्ट इफिशियन्सी, ठीक आहे, कोणत्या मशीनची हायेस्ट इफिशियन्सी असते, ट्रान्सफॉर्मरची का मोटरची का जनरेटरची का सगळ्यांचीच, तर सगळ्यात जास्त ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी असते, ठीक आहे. नेक्स्ट, विच केमिकल इज यूज्ड इन ब्रीदर फॉर ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरच्या ब्रीदरमध्ये कोणतं केमिकल यूज करतो आपण, सिलिका जेल, ऑइल यूज करतो का नाही, पेपर नाही, प्लास्टिक नाही, सिलिका जेल यूज करतो, म्हणून क्वेश्चन नंबर 94 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 95, इन अ ट्रान्सफॉर्मर द रेजिस्टन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग इज, ठीक आहे, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये रेजिस्टन्स हे ट्रान्सफॉर्मरच्या किती असते, ठीक आहे, इनफायनाईट. फायनाईट म्हणजे लिमिटेड व्हॅल्यू, इनफायनाईट म्हणजे अनंत, झिरो असते का नाही, नन असते, कोणतंही नाही का नाही, तर या ठिकाणी 95 ऑप्शन ए इनफायनाईट करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, द डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हॅज मॅक्झिमम इफिशियन्सी अराउंड, ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची मॅक्झिमम इफिशियन्सी किती असते, तर ह्या ठिकाणी 50%, 90%, 40%, 20%, 50%, ठीक आहे, 50%, म्हणून 96 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. 97 बघा, हाऊ मेनी मॅग्नेटिक पाथ आर देअर इन शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. बघा, शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये मॅग्नेटिक पाथ किती असतात, ठीक आहे. बघा, शेल टाईपमध्ये दोन आणि कोर टाईपमध्ये एकच मॅग्नेटिक पाथ असतो, ठीक आहे, म्हणून ह्या ठिकाणी ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे, ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, द नो लोड करंट ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज, नो लोड करंट किती असतो ट्रान्सफॉर्मरचा, 2 to 5%, ठीक आहे, 5 to 10, 10 to 15, 15 to 20 दिलं आहे, पण करेक्ट आन्सर कोणता आहे, 2 to 5%, ठीक आहे, नो लोड करंट आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 98 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, व्हॉट हॅपन वेन अ ट्रान्सफॉर्मर कनेक्टेड टू DC सप्लाय. जर समजा आपण ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला DC सप्लाय दिलो तर काय होईल, ठीक आहे. बघा, ऑप्शन काय काय आहेत, ऑप्शन थ्रू जाऊया. प्रायमरी वाइंडिंग विल बी बर्न आउट, सेकंडरी वाइंडिंग विल बी बर्न आउट, नथिंग हॅपन, ट्रान्सफॉर्मर वर्क्स. प्रायमरी वाइंडिंग जळू शकते किंवा सेकंडरी वाइंडिंग जळू शकते किंवा काहीच त्या ठिकाणी होत नाही किंवा ट्रान्सफॉर्मर वर्क होतो, तर काय होतो रे मित्रांनो, तुम्हाला जर येत असेल तर याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. क्वेश्चन नंबर 99 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. प्रायमरी वाइंडिंग विल बी बर्न आउट, ठीक आहे. नेक्स्ट, क्लिप ऑन मीटर इज अ, ठीक आहे, क्लिप ऑन मीटर जो आहे तो काय आहे, ठीक आहे, क्लिप ऑन मीटर जो आहे तो काय आहे, तर ह्या ठिकाणी बघा, CT दिलेलं आहे, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी PT दिलेलं आहे, बोथ, नन, ठीक आहे. CT म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर, PT म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, क्लिप ऑन मीटर म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर आहे, ठीक आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 100 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा,
या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा. नवीन असेच इलेक्ट्रिकल रिलेटेड एमसीक्यू टाइप विथ एक्सप्लेनेशन आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती नंबर ऑफ क्वेश्चन्स येतील. आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मॅक्सिमम मित्रांना शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF ॲज इट इज जशाच तशी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, मी तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्या ग्रुपमध्ये ॲड करतो. ही जी PDF आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी टाकत असतो आणि हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या यूट्यूब या व्हिडिओची यूट्यूबवरनं लिंक कॉपी करून शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.